किंवा नियोजन समितीकडे कोणते कोणते डिपार्टमेंट येतात? प्रत्येक डिपार्टमेंटची कामं असतात, आरोग्याची वेगळी आहेत, बांधकामची वेगळी आहेत, पाणीपुरवठ्याची वेगळी आहेत, तसं नियोजनचं काय विशिष्ट काम आहे? आम्हाला त्यावेळेला काय सांगितलं की जयसिंगपूरचा विस्तार, त्याचं डिझाईन, ह्याचं नियोजन, परंतु तो टोटली टेक्निकल इश्यू आहे, म्हणजे तो हे आहे. तिथं मग त्या बेसची माणसं आहेत का आमच्याकडे नियोजन समितीत, हे एक. आणि दुसरं मग झोपडपट्टींचं म्हणजे नियमितीकरण करणं, परंतु त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, त्याच्यासाठी काय फॉलोअप आहे, काहीच आम्हाला. आणि सगळे जे नियोजनमध्ये आहे ते सगळे आम्ही नवीन आहोत. आत्ता फक्त एक आम्हाला बागेच्या डेव्हलपमेंटसाठी काहीतरी गव्हर्नमेंटकडून काहीतरी स्कीम यायची शक्यता आहे, आणि बाग डेव्हलप परत हुतात्मा स्मारक एक पाठिंबा बांधायचं आहे, त्यासाठी काहीतरी 6-7 लाखाचा फंड मंजूर झालेला आहे, ते फक्त बागेपुरता संबंधित आहे. मला नाही वाटत की बाग डेव्हलप करा म्हणजे नियोजन समिती, की स्मारक उभा करा म्हणजे नियोजन. हे जस्ट शाहू महाराजांनी जयसिंगपूरचं नियोजन करताना आखीव रेखीव रस्ता बोळ ह्या प्लॉटमध्ये एवढे प्लॉट, हे जे नियोजन ह्या शब्दाची जी डेफिनेशन आहे, त्या डेफिनेशनच्या अंडर आपण काय काम करायचं ते अजून आम्हाला कळलंच नाही. फक्त नियोजनाची व्याख्या कळली की जयसिंगपूरचं नियोजन करायचं आहे, म्हणजे काय करायचं आहे. नगर नियोजन नेमकं कसं काय होतं, काय काय ध्यानात घेतलं जातं? नगराचं नियोजन करण्याला 20 वर्षांनी एकदा आमच्या डीपीचा प्लॅन होतो नगराचं नियोजन करायला, त्या जवळजवळ आमचे 27 वर्ष झाली, अजून ते नियोजन झालेलं नाही. माझ्या कारकिर्दीमध्ये शेवटला 85-84 झालं, 85 मी गेलो, आत्तापर्यंत नियोजन दुसरं डेव्हलप नियोजन झालेलं नाही. त्याची मागणी आमची गेले 5 वर्षापासून आहे, पण ते अजून देखील त्यात गड गेलेला काम चालू आहे, ते झाल्यानंतर आमच्याकडे येतो असं त्यांच्या पद्धतीने शासनाचं डीपीचं चालू आहे. म्हणजे नियोजन हा भाग आमच्या कारकिर्दीत अजून आलेला नाही सिटी डेव्हलपच्या. If the municipality and private enterprise in the city can come together to successfully conduct a large sports event every year, it should be possible for such partnerships to be formed to find solutions for the issues of city development. The constitutional mandate of local governments is quite comprehensive to ensure economic development and social justice. However, it is left to local governments to interpret the scope of this mandate and implement it to the best of their ability. This has been and will remain the challenge before all those participating in local governments. With how much energy and creativity they accept it will determine the course of representative governance and ultimately the fate of our cities. Thank you.